आता माझी वाट बघत असतात ना तुम्ही शनिवार रविवारी. असं वाटतं सोमवार कधी येते. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. सो फर्स्ट ऑफ ऑल, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मस्त मजेत असाल. आणि मी जोरात बोलते कारण सॉन्ग लावलेले आहेत आणि तो बंद करायला तयार नाही अजिबात, म्हणून मी थोडा जोरात बोलते. तर सो आज आहे 2 मे, म्हणजेच माझ्या मम्मी पप्पांची अॅनिव्हर्सरी आहे. आणि आता संध्याकाळचे वाजले 5:30 वाजलेत. आणि ऍक्च्युली लवकर जायचं होतं मला, बट झालाय उशीर. ठीक आहे, मी दुपारी झोपली होती मस्त. आणि तर आता मी चालली आहे बाहेर आणि काय काय घ्यायचंय, थोडस सामान, आणि एकदम पटकन शॉपिंग करून घ्यायचंय. म्हणजे जास्त काहीच नाही घ्यायचंय, फक्त एक छोटासा केक बघूयात, जसा भेटेल तसा. आता आधी ऑर्डर केला नाहीये, त्याच्यामुळे जो भेटेल तो घेण्यात ऑप्शन नाहीये दुसरा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे थोडीशी थोडं काय काय सामान घ्यायचंय ते घेणार आहेत आणि लगेच रिटर्न येणार आहे. सो बघूयात आज काय असणार आहे. ऍक्च्युली असा मोठा काही प्लॅन नाही केलाय आम्ही, खूप छोटस सेलिब्रेशन करणार आहोत. पण जसं पण करणार आहोत तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेन, तुम्ही त्याचा एक पार्ट असणार आहात, व्हर्च्युअली तुम्ही पण असणारच आहात आमच्यासोबत. सो या स्टे ट्यून. सो हा आहे माझा दादा आणि तुम्ही त्याला प्रत्येक ब्लॉग मध्ये बघताच मोस्टली, पण तो काय अजून ब्लॉग मध्ये बोललेला नाही. तर तू बोल थोडासा काहीतरी बोलायला पाहिजे. तुला कसं वाटतंय मी सॅटर्डे संडे येते तर तू म्हणजे माझा वेट करत असतात ना तुम्ही सगळे? किती वाईट. मग मला पूर्ण वीक तरी मिस करतात की नाही तुम्ही? आठवण येते का नाही माझी तुम्हाला सांगण्यासाठी फक्त? अरे यार, मग ठीक आहे, मग मी आता येणारच नाही लवकर. खोटे आश्वासन दुसऱ्या कोणाला द्यायचे? 10 वेळा सांगितलं आणि परत परत आली. बघितला गाईस कसा करतो हा, म्हणून मी याला ब्लॉग मध्ये घेतलाय. कधी व्यवस्थित माझ्याबद्दल 2 शब्द पण चांगले बोलत नाही कधी. मग ह्याला काय ब्लॉग मध्ये घेऊ सांगा? आणि तुम्ही बोलतात की माझा दादा ब्लॉग मध्ये का बोलत नाही, तर मी म्हणून त्याला बोलू देत नाही. सो ऍक्च्युली तो यासाठी बोलतोय असं बिकॉज मी ना लास्ट मंथ मध्ये खूप वेळा असं बोलली की सॅटर्डे संडे आल्यावर की मी आता 2 वीक तरी येणार नाही, 2 वीक तरी येणार नाही. आणि प्रत्येक सॅटर्डे संडे आल्यावर आय डोंट नो मला काय होतं, मला असं होतं की मी निघालीच, म्हणजे मी निघतेच घरी यायला आणि मी येतेच घरी. त्याच्यामुळे तो असं बोलतोय की नेहमी आता पोहोचतोय मी वाड्यात, तर तो बोलतो पटपट बघा यार कसा त्रास देतो ना मला. तर त्याच्यामुळे तो मला असं बोलतो की तू बोलून जाते येणार नाही आणि तुझं काय काम असतं यायचं इकडे. सो असं करतो. आता मी लवकर येणार नाही अजिबात. बघूयात आपण. बघा बघाच तुम्ही सगळेच. आणि आता पोहोचतोय आम्ही, तर आय डोंट नो मी किती शूट करून दाखवणार आहे तुम्हाला आणि किती नाही, बिकॉज एकदम फास्ट मध्ये घ्यायचंय. आणि मला जर पॉसिबल झालं तर मी एक रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मे बी ती एक वेगळा ब्लॉग टाकेन किंवा याच ब्लॉग मध्ये टाकेन. बिकॉज असं झालंय की मी माझा ट्रायपॉड विसरली आहे तिकडे, त्याच्यामुळे माझ्याकडे ट्रायपॉड नाही. तर मग मला जर ह्यानी हेल्प केली तर मी एक वेगळा ब्लॉग शूट करेन. सो विचारूया आपण त्यालाच, आता बघूया काय करतो तो. जर त्याने हेल्प केली तर आपण मस्त तुम्हाला एक वेगळा ब्लॉग मी रेसिपीचा दाखवणार आहे. आणि सो यस, बघूयात आता काय काय होतंय. बघू शकता 5 जण. सो आता इथे घेते मी भाजी आणि ॲक्च्युली बऱ्यापैकी भाजी घरी अवेलेबल होती, सो मला जास्त घ्यायची गरज नाही पडली. आणि त्यानंतर आम्ही आलो आहे आता केक शॉपमध्ये. तर केक शॉपमध्ये पण एकदम क्विक चॉईस केलं, तर कोणतं घेतलं असेल केक ते तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा. आणि त्याच्यानंतर अशीच छोटी मोठी 1-2 कामं मम्मीने सांगितलेली ती मी केली आहेत. आणि त्याच्यानंतर मग आम्ही सगळं कामं आवरल्यानंतर, लहान लहान गोष्टी होत्या पण त्या सगळ्या आवरल्यानंतर मग आम्ही चाय पिल्यामध्ये गेलो.
आणि तिथे पण मी ॲक्च्युली जास्त काही शूट नाही केलं बिकॉज खूप गरम पण होत होतं आणि तिथे सॉन्ग सुरू होते. तर मग तिथे मी काही बोलून तुम्हाला आवाज आलाच नाही, सो मी काहीच बोलली नाही तिथे आणि फक्त एक छोटीशी क्लिप घेतली, दॅट्स इट. आणि ॲक्च्युली मी ट्राय करत होते की मला काय बोलतो आहे, मी त्यांनी कॅमेरा ऑन करून बघितलं पण काही पॉसिबल नाही झालं, सो मी ठेवून दिलं. बिकॉज खूप सॉन्ग आवाज होता आणि त्याच्यानंतर जी गंमत तुम्ही केलेलं आहे आम्ही आणि बघू दे. नाही नाही आहे व्यवस्थित, त्याने मोठा बॉक्स दिला आहे ना, याने माझ्या हातातून घेतला आणि पाडला आणि माझ्यावर आता ब्लेम करत होता. मी कॅमेरा ऑन केला म्हणून गप्प बसला नाही, तर मला दोन शिव्या भेटल्या असत्या, पण चांगला आहे केक. सो ठीक आहे, बऱ्याच गोष्टी घेतल्या आम्ही, बोलते तुमच्याशी नंतर. आता निघतोय आम्ही वाड्यातून, निघतोय आणि बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे. संध्याकाळचा टाइम आहे, बऱ्यापैकी वाडा सुधारला आता त्याच्यामुळे संध्याकाळी खूप गर्दी व्हायला लागली, लोक बाहेर पडतात आणि ऍक्च्युली घरात पण गरम होतं, त्यामुळे बेटर आहे की संध्याकाळी थोडंसं बाहेर फिरून येऊ, त्याच्यामुळे थोडी गर्दी होतेच. सो येस गाईज, आफ्टर सो लॉंग टाइम मी काहीच शूट नाही केला, ऍक्च्युली खूप फास्ट फास्ट अरे खड्डे बघ. तर एकदम फास्ट फास्ट खरेदी केली आणि ऍक्च्युली मी शूट करायला करणार होती आणि जेव्हा मी भाजीपाला घेत होती वगैरे असं छोट्या छोट्या गोष्टी घेत होती, तर मला वाटलेलं की मी दादाला सांगेन की शूट कर वगैरे, बट त्याला मित्र भेटला आणि तो गायब झाला, त्याच्यामुळे मी माझा पटपट आवरून घेतला. सो मी थोडी थोडी क्लिप म्हणजे केक शॉप मध्ये आणि अशा छोटी छोटी क्लिप घेतलेल्या आहेत, त्या तुमच्यासोबत शेअर केल्यातच मी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वाड्यात गेली आणि मी चाय पिल्यामध्ये गेली असं होणार नाही, गेली नाही असं होणार नाही, तर चाय पिल्यामध्ये पण गेलेलो. आणि येस, तर तिथे पण मी जास्त काही शूट नाही केलं, ऍक्च्युली तिथे एसी बंद पडले त्याच्यामुळे खूप गरम होत होतं आणि फक्त पिझ्झा खाला आणि आलोय आणि टेस्ट पण ओके ओके होती. तर ठीक आहे, मग आता घरी जातो आणि बघू एकदम. मला घरी जाऊन पण मला वाटतं खूप फास्ट होणार आहे सगळं हे, कारण मी विचार केला की मी पावभाजीची पूर्ण एक व्यवस्थित रेसिपी शूट करेल आणि तुमच्यासोबत एक वेगळी व्हिडिओ घेऊन येईल. पहिल्यांदा आपल्या चॅनलवर रेसिपी घेऊन येणार होती, बट ते पॉसिबल नाही आहे. आता 8:30 वाजलेत आणि मी पोहोचेल अजून 10-15 मिनिटात पोहोचेल मी, आणि मग ते खूप लेट होईल, त्याच्यामुळे मी एक क्विक तुम्हाला रेसिपी दाखवेल याच ब्लॉग मध्ये. सो स्टे ट्यून. आणि जास्त काही डेकोरेशन पण नाही करणार आहेत, एकदम सिम्पल करणार आहोत बर्थडे, सॉरी ऍनिव्हर्सरी एकदम सिम्पल करणार आहोत, बिकॉज असा आम्ही काहीच प्लॅन नव्हता केला आणि आज आहे मंडे, त्याच्यामुळे जास्त काही प्लॅन तर करूच शकत नाही. सो मग ठीक आहे, एकदम साध्यात करणार आहोत आणि जसं पण आहे तुमच्यासोबत तर शेअर करणारच आहे मी. सो या स्टे ट्यून. सो आता मी पोहोचली आहे घरी आणि 9 वाजलेत आत्ता आणि त्याच्यामुळे माझी थोडीशी घाई झालेली आणि त्यात माझा ट्रायपॉड पण नाही आहे, त्याच्यामुळे मला व्यवस्थित शूट पण नाही करता आलं. जेवढं मला पॉसिबल झालं तेवढं मी शूट केलं. इथे मी मटर सोलली आहे एकदम फास्ट फास्ट आणि भाजी कापायला घेतली आहे. तर पावभाजीसाठी तुमच्याकडे जेवढ्या भाज्या अवेलेबल असतील तेवढ्या तुम्ही यूज करू शकता, तर माझ्याकडे जेवढ्या होत्या तेवढ्या मी यूज केल्यात, म्हणजे फ्लॉवर घेतली आहे मी, शिमला मिरची घेतली आहे आणि मटर घेतलेली, देन आपला बटाटा तर असतोच नेहमीचा. आणि येस, तिथे मी सगळ्या भाज्या चॉपिंग करून घेते आणि मला ना चॉपिंग बोर्डवर जास्त जमत नाही, मला हातात घेऊनच जास्त सवय झाली आहे कापायची, त्याच्यामुळे मी असं कापून बघितलं तर देन मी हातातच घेऊन कापत होते आणि मला सवय झाली आहे, त्याच्यामुळे मी तसंच फास्ट कापते. आणि मग ह्या सगळ्या भाज्या मी कापून झाल्यानंतर एकत्र एका चाळणीत घेतल्या होत्या, म्हणजे धुवायला बऱ्या पडतात आणि धुतल्यानंतर धुवायला घेतलेल्या मी आणि त्याच्यानंतर मला लक्षात आलं की मी बटाटा घ्यायला विसरली आहे, देन मी बटाटा घेतला आणि मग सगळ्या भाज्या मस्त धुवून आणि मग कुकरला लावल्यात. तर कुकरमध्ये पाणी किती घ्यायचं तर तुम्हाला रेसिपी माहिती असणारच प्रत्येकाला, बट मी फक्त सांगते आहे की पाणी आपण जास्त पण नाही घ्यायचं आहे, फक्त भाजीच्या एकदम किंचित थोडंसं वर येईल एवढं घ्यायचं आहे. आणि एक मेन टिप तुम्हाला देते आहे की जर पावभाजी
पावभाजीसाठी जर तुम्ही मिक्सर यूज करत असाल जर भाजी शिजवल्यानंतर, तर तुम्ही ते अवॉइड करा. मी अवॉइड करते, मी नाही मिक्सर यूज करत. मी जेवढं जास्त भाजी शिजवून घेता येईल तेवढे घेते, आणि जे पाणी असतं त्यात उरलेलं ते पण मी त्या भाजीतच यूज करते. भले तुम्ही ते पाणी नंतर आटवू शकतात, बट ते पाणी फेकून देऊ नका. आणि देन मी कांदा कापला इथे, तुम्ही बघू शकतात मी रडती आहे कांदा कापला आहे तर. आणि मग सिंपल आपली जी रेसिपी आहे ती, बटरमध्ये कांदा परतवून घेतला, देन ज्या भाज्या शिजवल्या आहेत त्यात टाकल्या. आणि मला काय शूट करायला जमत नव्हतं, बिकॉज मोबाईल धरायला कोण नव्हतं आणि ट्रायपॉड नाही माझ्याकडे, त्याच्यामुळे मग. येस गाईज, ॲक्च्युली तुम्ही बोलाल की आता मी मध्येच कसं काय आली, तर झालं आहे असं की मी आता एडिटिंग करायला बसली आहे. म्हणजे आता सेकंड डे आहे आणि आज सेकंड डेची रात्र आहे, आणि मी आता हा ब्लॉग एडिट करायला लावला. देन आय रिअलाइज की ह्या व्हिडिओच्या सगळ्या क्लिप माझ्या डिलीट झाल्या आहेत. आणि म्हणजे ॲनिव्हर्सरीच्या सगळ्या व्हिडिओ माझ्याकडून डिलीट झाल्या आहेत. तर आय डोंट नो कशा काय डिलीट झाल्या आहेत. ॲक्च्युली मला कळतच नाही माझ्या मोबाईलचं काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे की माझ्या मोबाईलमधून फोटोज आणि व्हिडिओज आपोआप डिलीट होतात. सो ते सॉल्व तर मला करून घ्यायलाच लागणार आहे, बिकॉज हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आणि ठीक आहे, इट्स ओके, आता आपण त्याला काहीच नाही करू शकत आहे. सो सॉरी फॉर दॅट की मी तुमच्यासोबत शेअर नाही करू शकली. इतक्या मी 2-3 वेळा तुम्हाला बोलली की तुम्ही त्याचा पार्ट आहात, असणार आहात, पार्ट असणार आहात, आणि मी म्हणजे व्हिडिओ नाही तुमच्यासोबत शेअर करू शकत. सो सॉरी फॉर दॅट. आणि टेक्निकल इश्यू आहे, सो आपण पण त्याला काहीच नाही करू शकत. सो इट्स ओके, बघूयात आपण. आता जर माझ्याकडून झालं तर मी रिकवर करेल, मी ट्राय करतेच आहे. कधीपासून माझा ट्राय सुरू आहे तर होत नाही आहे ॲक्च्युली, बट बघूया, जर झालं तर चांगली गोष्ट आहे. आणि माझ्याकडे ॲक्च्युली वेळ कमी आहे, नाहीतर मी थोडासा हा ब्लॉग डिले केला असता आणि ते बॅकअप करायचा ट्राय केला असतं. बट मला आजच्या दिवसात 2 ब्लॉग एडिट करायचे आहेत, म्हणजे हा ब्लॉग एडिट करून मला आजचा जो ब्लॉग आहे तो पण एडिट करायचा आहे एनी हाव कंडिशन. सो बिकॉज उद्यापासून मला कॉलेजला परत जायचं आहे, त्याच्यामुळे माझ्याकडे वेळ नाही आहे अजिबात. आणि आत्ता मला ब्लॉग एडिट करणंच आहे, मस्ट आहे माझ्यासाठी. सो बघूयात, जर झालं माझ्यात पॉसिबल तर मी करते रिकवर, आणि जर नाही झालं तर इट्स ओके. आणि आपण सॅड व्हायचं काहीच कारण नाही. जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या आपल्या सॉरी चॅनलच्या इंट्रोलाच बोलली की आपण निगेटिव्हिटी ठेवायचीच नाही आहे अजिबात आपल्या चॅनलवर. सो इट्स ओके, जर नाही आपल्याकडे व्हिडिओज तर इट्स ओके. आपण माझ्याकडे फोटोज आहेत, म्हणजे मी दादाला बोलली आता असा असा प्रॉब्लेम झाला, त्याने पण खूप ट्राय केलं सॉल्व करायचा पण नाही होते. तर त्याला मी बोलले त्याच्याकडे थोड्याफार फोटोज आहेत, तर तो मला शेअर करणार आहे, ते मी तुमच्यासोबत शेअर नक्कीच करेल. सो येस, व्हिडिओज नसले तर काय झाले, आपण फोटो समाधानी आणि समाधानी असलं पाहिजे माणसाने. सो मला वाटतं की जे झालं आहे ते झालं आहे आता, ठीक आहे. आपण सगळ्यांनी ते ॲक्सेप्ट केलं पाहिजे. आणि यावर्षी नाही काय नाही सेलिब्रेशन बघता आलं, काय झालं. सेकंड इयर आपण, नेक्स्ट इयर आपण नक्की जोरात सेलिब्रेशन करूया. ह्यावेळेस तर मंडे होता, त्याच्यामुळे जास्त सेलिब्रेशन काही करायला पण नाही मिळालं आहे. सो इट्स ओके, बघूया आपण आता फोटोज बघून घ्या तुम्ही. सो बाय गाईज.